नमस्कार, मी पंजाबटक हवामान अभ्यासक मुकाम पष्टू, गुगळी धामणगाव, तालुका शिरूर, जिल्हा परभणी. आज आहे 9 जून 2024 आणि मी आहे पंढरपूर भागामध्ये. आणि पंढरपूर भागामधला हा पाऊस बघा, हा रात्री पाऊस पडलेला आहे. म्हणजे जवळपास 3-4 दिवसापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडलेला आहे. आणि हा देखील आहे पाऊस. म्हणून परत एक अंदाज येत शेतकऱ्यासाठी देत आहे. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांनो, म्हणजे आज 9 जून 10 11 12 13 14 पर्यंत सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास 12 तारखेपर्यंत दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. पण सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो. राज्यात सांगायचं झालं तर पाऊस नेमका कुठं कुठं पडणार आहे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, तसेच नगर जिल्हा, नाशिक जिल्हा, तसेच संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, लातूर, धाराशिव, त्याच्यानंतर तो पाऊस सोलापूर, पंढरपूर या भागामध्ये म्हणजे 12 तारखेपर्यंत चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. उर्वरित राज्यामध्ये सांगायचं झालं तर दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. चांगला असा खूप काय मोठा राहणार नाही. शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो, जर शेतामध्ये जर एक इत ओळ असले तर पेरणीचा निर्णय घ्या, नसा पेरणी करू नये म्हणून हे अंदाज सारखं लक्षात येतं. एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये 12 तारखेपर्यंत दक्षिण म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, कोकणपट्टी आणि महाराष्ट्राचा दक्षिणेचा भाग या भागामध्ये सर्व पाऊस चांगला राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. राज्यात सांगायचं झालं तर नंतर 14 च्या नंतर परत राज्यामध्ये 15-16 2-3 दिवस थोडी विश्रांती राहील. पण 18-19 च्या नंतर परत राज्यामध्ये पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, शेतकऱ्यांनो, शेतात पाऊस पडल्याच्या नंतर जमिनीमध्ये एक तुबोल असली तर पेरणी करायला काही हरकत नाही. आणि आता ह्या मी ज्या भागात आहे, मी आहे पंढरपूर भागामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये जवळपास आता म्हणजे आज 9 जूनपासून 9-10-11-12 पर्यंत आणखीन निकळल्या भागामध्ये 2 वेळेस चांगला वडीनाले वाहतील असा सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. सांगलीकडे पडणार आहे, साताऱ्याकडे पडणार आहे, पुण्याकडे पडणार आहे, नगरकडे पडणार आहे, बीडकडे पडणार आहे, परभणीकडे पडणार आहे, नांदेडकडे पडणार आहे, लातूरकडे पडणार आहे, धाराशिवकडे पडणार आहे, जळगाव, धुळे, नाशिक भागाकडे पडणार आहे, मुंबईकडे देखील राहणार आहे, कोकणात देखील राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण राज्यात हा पाऊस पडायला सगळीकडे सर्वदूरचा नाही, भाग बदलत पडायला आहे. म्हणजे 2 दिवस या भागात पडतो की 2 दिवस दुसऱ्या भागात पडायला आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्या. आणि जमिनीमध्ये ओल पाहूनच शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घ्यावा. अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक लगेच मेसेज दिला जाईल. धन्यवाद.